काँग्रेस म्हणजे मुर्द्याची पार्टी असे पहिले म्हटले जात होते, त्यावेळी भाजपकडून कोणी बोलत नव्हते. आता तीच परिस्थिती भाजपची झाली असून भाजप ही मुर्द्याची पार्टी झाली आहे अशा शब्दात माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या जस करंदीकर स्मृती व्याख्यानवेळी यशवंत सिन्हा बोलत होते. दरम्यान कालच्या 5 राज्याच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश आणि त्यानंतर राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी साधलेला संवाद पाहता, आता राहुल गांधींना पप्पू म्हणण्या अगोदर 10 वेळा विचार करा असा सल्ला देखील भाजपच्या नेत्यांना त्यांनी दिला. आज भाजपा में जो लोग हैं वो एक बार हम लोग कांग्रेस पार्टी के बारे में कहा करते थे कि मुर्दों की पार्टी है, आज भाजपा मुर्दों की पार्टी है. गांधी को लेकर एक ही बात कहेंगे कि आगे से उनको पप्पू कहने के पहले 2-3 बार लोग सोचे. देशातील नागरिकांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजगी पाहायला मिळाली आहे आणि ती कालच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी व्यक्त केली आहे.